आणि आताच्या क्षणाची आणखी एक महत्त्वाची मोठी बातमी म्हणावी लागेल. संध्याकाळच्या पावसात अंधारी सबवे पुन्हा पाण्याखाली गेलाय. घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मोठा फटका बसतोय या पावसाचा. मुंबईतील अंधारी सबवे पावसामुळे पाण्याखाली गेलाय. सकाळी देखील अंधारी सबवे पाण्याखाली होता आणि आता संध्याकाळी पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अंधारी सबवे पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय. घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होणार आहेत. आता मुसळधार पाऊस मुंबईमध्ये पुन्हा सुरू झाला आहे. त्याचाच फटका हा चाकरमान्यांना बसतोय. रेल्वे तसंच रस्ते वाहतुकीला देखील याचा मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय. अंधारी सबवे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी वाहतूक अतिशय कासव गतीनं सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे अगदी थोडं अंतर पार करण्यासाठी देखील तासांचा वेळ लागतोय. 1 ते 1.5 ते 2 ते 3 ते 4 ते 5 तास प्रवाशांना वाट पाहावी लागते. वाहतुकीला खोळंबा झालाय. रस्त्यावरती पाणी साचलंय. अंधेरी सबवे पुन्हा पाण्याखाली गेलाय.